नमस्ते मित्रांनो एक माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा एक निकाल नुकताच वाचण्यात आला त्याच्यामुळं आपल्याला थोडासा बदल काही तरतुदीमध्ये करावा लागेल त्याबद्दल मी सविस्तर लेख लिहिलेला ले आहे जो माझ्या वेबसाईटवरही आपल्याला उपलब्ध होईल किंवा मी ग्रुपवरही पाठवतो हो तर हा निकाल आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा दिल्लीचा याच्यात बरेचसे पिटीश पिटिशन जे आहेत ते त्यांनी एकत्र केलेले आहेत आपल्याला बघता येईल की बरेचसे पिटिशन एकत्र केलेले आहे आणि हा जो निकाल आहे तो, तो विभागीय खंडपीठाने दिलेला आहे हे लक्षात घ्या डिव्हिजनल बेंच जो आहे यांनी दिलेला आहे तो निकाल इंग्लिशमध्ये निकाल आहे बराच मोठा निकाल आहे याचे जवळजवळ ऐंशी नव्वद पा पाना आहेत त्याच्यामुळं हा संपूर्ण निकाल काही मी आपल्याला वाचून दाखवत नाही या निकालामध्ये आपल्याशी संबंधित म्हणजे महसूल अधिकाऱ्यांशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण बघू इन द मिन टाइम फक्त आपल्याला हा निकाल पटपट दाखवून देतो की त्याच्यात एक्झॅक्टली काय आहे या निकालाचा मतदार्थ असा आहे की प्रतिबंधित सत्ता प्रकारच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनीचं जर मृत्यूपत्र केलेलं असेल तर ते परवानगीशिवाय जर केलेलं असेल किंवा त्या अटींचा जर भंग झाला असेल प्रतिबंधित सत्तर प्रकारच्या ज्या जमिनी आहेत ज्या अटी आणि शर्तीवर त्या जमिनी दिलेल्या आहेत त्या शर्तींचा भंग करून जर मृत्यूपत्र केलं गेलं असेल तर ते मृत्यूपत्र अवैध आहे असं न्यायालयाने म्हण म्हटलेलं आहे हे जो जो एकशे दहा पानाचा मृत्यू सॉरी एकशे दहा पानाचा निकालपत्र आहे याचा मी थोडक्यात केलेलं आहे आपल्याला मी दाखवतो काय एक्झॅक्टली की प्रतिबंधित सत्ता प्रकारच्या जमिनीचे मृत्यूपत्र अवैध आहे जर अटीएन शर्तीचं उल्लंघन करून केलं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की प्रतिबंधित सत्ता प्रकारच्या जमिनीचं मृत्यूपत्र जे आहे ते अवैध आहे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील रीट याचिका जी होती राम राधाकिशन मारुती घोलप विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती मान्य न्यायमूर्ती श्री पी आर बोरा यांनी दिनांक चार सात दोन हजार सोळा रोजी निकाल दिला होता की मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम पाचच्या व्याख्येमध्ये म्हणजे हस्तांतरणाची जी व्याख्या केलेली आहे मालमत्ता हस्तांतरण कलम पाचमध्ये त्या व्याख्येमध्ये मृत्यूपत्र येत नाही त्याच्यामुळे ते हस्तांतरण ही व्याख्या मृत्यूपत्राला मु, लागू होणार नाही थोडंसं याच्यात कॉन्ट्राडेटरी हे आहे या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बऱ्याच लोकांनी विचारलेलं होतं की प्रतिबंधित सत्ता प्रकार जो आहे किंवा बिगर शेतकऱ्याला जमीन हस्तांतरित केलेली आहे तर चालेल का वगैरे वगैरे मृत्यूपत्राद्वारे आता सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याच्यात मान्य श्री उदय उमेश ललित मान्य श्रीमती इंदू मल्होत्रा आणि मान्य श्री ए एस बोपण्णा सर या न्यायमूर्तीच्या तीन सदस्यीय विभागीय खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे निकाल दिलेला आहे पंधरा जून दोन uh, हजार वीस रोजी दिवाणी अपील क्रमांक आहे पंचवीस त्र्याहत्तर ऑब्लिक वीस वीस आणि इतर ज्या काही मी आपल्याला जसं दाखवलं निकालपत्रामध्ये इतर काही एस एल पी ज्या आहेत त्या त्यांनी त्याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत तर विनोदचंद्र सकरलाल कापडिया इत्यादी विरुद्ध गुजरात राज्य आणि इतर या प्रकरणामध्ये हा जो निकाल आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे याची हकीकत काय होती आपण बघू गुजरात राज्यातील एका एक, एक सदस्य मान्य उच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात प्रश्न उपस्थित झाला होता की एखाद्या शेतकऱ्याला त्याची शेतजमीन मृत्यूपत्राद्वारे शेतकरी नसलेल्या व्यक्तीला देण्यास मुंबई वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणशे अठ्ठेचाळीस जो गुजरातमध्ये लागू आहे तर या कुळ कायदा कोळ कायद्याचे का का कलम त्रेसष्ट म्हणजे शेतकरी नसलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरण हस्तांतरण करण्यास प्रतिबंध याची बाधा येईल का तसेच हा जो कुळ कायदा आहे याचे जे कलम आहे त्रेचाळीस एक की कुळकायद्याद्वारे कुळाने खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध याची बाधा येईल का आपल्याला प्रश्न लक्षात आला असेल की मृत्यूपत्राद्वारे एखाद्या शेतकऱ्याने बिगर शेतकरी व्यक्तीस एखादी जमीन देणे हे कायदेशीर आहे काय आणि त्याला कुळ काय मुंबई कुळ कायदा कलम त्रेसा त्रेसष्ट आणि कुळ कायदा कलम त्रेचाळीस एक त्रेचाळीस पुढ कलम एक याची बाधा येईल का तर जे गुजरातचं उच्च न्यायालय आहे यांनी असं सांगितलं असं मत व्यक्त केलं होतं की या दोन्ही कलमांची बाधा काही येणार नाही काय केस होती आपण बघू एस एल पी क्रमांक मूळचा जो आहे तो अठरा पाचशे पंचवीस अबेक दोन हजार नऊ या प्रकरणात गुजरात मधील एक जे गाव आहे तेथील एक शेतजमीन सामूभाई बुधियाबाई याच्या ताब्यात कुळ हक्काने होती सदर सामूभाई हा कायद्यातील तरतुदीनुसार म्हणजे कुळ कायद्याची तरतुदीनुसार कृषक दिनी सदर शेतजमिनीचा मानवी मालक म्हणजे डीम परचेसर कृषक दिनी हा बनलेला होता पुढं सामूभाई याने दिनांक चोवीस एक एकोणीशे एक्क्याण्णव रोजी सदर जमिनीच्या बाबतीत विनोदचंद्र सकरलाल सक्रलाल कापडिया याच्या लाभात नोंदणीकृत मृत्यू करून ठेवलं होतं सामूबाईच्या निधनानंतर विनोदचंद्र चंद्र सक्रलाल कापडिया याच्या नावाची नोंद सदर जमिनीचा मालक म्हणून महसूल अभिलेखात करण्यात आली गुजरातच्या महसूल अभिलेखात ठीक आहे पुढे महसूल अधिकाऱ्यांना असं आढळून आले की विनोदचंद्र जो कापडिया आहे हा शेतकरी नाही त्यामुळे मुंबई कुळ वहिवट आणि शेतजमीन अधिनियम एकोणशे अठ्ठेचाळीसच्या कलम चौऱ्याऐंशी क अन्वय कारवाई सुरू होऊन सर्वांना नोटीस देण्यात आली सर्व पक्षकार हजर झाले त्याच्या सामूबाईश सामूबाई होते त्यांच्या कायदेशीर वारसांनी ही जी जमीन याला दिलेली विनोद चंद्रला याच्यात आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आमची कोणती हरकत नाही असं सादर केलं सुनावणी घेतल्यानंतर तिथले अतिरिक्त मामलेदार यांनी सदर मृत्यूपत्रामुळे मुंबई कुळवैवाट आणि शेतजमीन अधिनियम कलम अठ्ठेचाळीसच्या कलम त्रेसष्टचा भंग झाल्याचे घोषित केले आणि ही जी जमीन आहे ती सर्व बोजांपासून मुक्त असे करून शासन जमा करण्याचे आदेश पारित केले अतिरिक्त मामलतदारांनी सदरचा आदेश त्यांचा जो आदेश होता तो तेथील उपजिल्हाधिकारी जे होते त्यांनी पुनर् पुनर्विलोकन जे दाखल केलं होतं तो त्यांनी कायम ठेवला आणि पुढे हे जे प्रकरण आहे ते मान्य महसूल न्यायाधिकरण गुजरात यांच्यासमोर दाखल झाले मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या काही निर्णयावर विसंबून मान्य महसूल न्यायाधिकरण गुजरात यांनी असे निरीक्षण नोंदवले की मृत्यूपत्र हे हस्तांतरण या सामने येत नाही त्यामुळे सदर या जे त्यांच्यासमोर हे जे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये मुंबई कुळ वैवट आणि शेतजमीन अधिनियम अठ्ठेचाळीस कलम त्रेसष्टची बाधा येत नाही आणि असा निकाल देऊन या न्यायाधिकरणांनी अतिरिक्त मामलदार आणि उपजिल्हाधिकारी यांनी दिले जे आदेश होते ते रद्द केले आता या न्यायाधिकरणाच्या निकालावर नाराज होऊन गुजरात राज्य शासनाने मान्य उच्च न्यायालयात विशेष दिवाणी अर्ज दाखल केला जो मान्य उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीस आला मान्य सर्वोच्च न्यायालयाने संगप्पा कल्याणप्पा बांगी मयत विरुद्ध जमीन न्यायाधिकरण जमखंडी आणि इतर आणि जयम्मा विरुद्ध मरियाबाई मयत या प्रकरणात दिलेल्या निकालाच्या आधारावर हे प्रकरण तसेच इतर तस तत्सम प्रकरण विचारार्थ मान्य सर्वोच्च न्यायालय न्यायालयाच्या तीन सदस्यीय विभागीय खंडपीठास या समोर सुनावणीसाठी आली आता माननीय विभागीय खंडपीठाने कुल कायदा कलम त्रेचाळीस आणि कुलकायदा कलम त्रेसष्ट याची व्याप्ती विचारात घेतली आणि तसेच याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इतर तत्सम प्रकरणातील निकालां निकालांवर सविस्तर चर्चा केली त्याचा एक स्वैर मतितार्थ मी काढलेला आहे आणि एकशे दहा पानं प्रत्येक पान भाषांतरित करणं शक्य नाही तर जे मुख्य आणि आपल्या महसूल विभागासाठी जे महत्वाचं आहे त्याचं मी मराठीकरण केलेलं आहे आणि त्याच्यासोबतच माझ्या या पी डी एफ फाईलमध्ये मी इंग्लिशमध्ये जे काही मूळ आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं तेही दिलेलं आहे आपण कम्पेअर करू शकाल तर पहिला मुद्दा त्यांनी असा घेतलेला आहे की सामान्य नियम असा आहे की कोणत्याही प्रकारची मालमत्ता जोपर्यंत कोणत्याही कायद्याच्या अस्तित्वामुळे हस्तांतरणास प्रतिबंध केला जात नसेल तर भेट विक्री किंवा मृत्यूपत्र इत्यादीद्वारे हस्तांतरित केली जाऊ शकते म्हणजे कुठलाही प्रतिबंध नसेल तर ठीक आहे मृत्यूपत्राशी संबंधित विलियनचा कायदा विलियन्स लॉ म्हणून जो आहे त्याची सहावी आवृत्ती खंड एक पृष्ठ क्रमांक साठ वर नमूद केले आहे की मृत्यूपत्राची शक्ती मृत्यूपत्र कर्त्याच्या मर्जीनुसार नसते तर कायद्याद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या हितसंबंधाच्या निर्मितीपर्यंतच त्याचा विस्तार होतो ठीक आहे ही मान्य सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलेलं आहे त्याच्यानंतर किओबोल्ड या विचारवं या विचारवंताने मृत्यूपत्राबाबत सांगितले आहे की मृत्यूपत्रातील ज्या अटी बेकायदेशीर किंवा कायद्याच्या धोरणाच्या विरुद्ध आहेत त्या अटी निरर्थक असतील कुळ कायद्यांमुळे सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शेत शेतजमिनीचे विभाजन बिगर शेतकरी व्यक्तीच्या लाभात करणे अधिकृत नाही त्यामुळे जर मृत्यूपत्राद्वारे बिगर शेतकरी व्यक्तीला शेतजमीन देण्याची परवानगी दिली गेली तर ते कायद्याच्या आत्म्याला पराभूत करेल ज्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही असं मान्य सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे पुढं मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की आम्हाला आश्चर्य वाटते की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या हयातीतही बिगर शेतकरी व्यक्तीला शेतजमीन हस्तांतरित करण्यापूर्वी वैधानिकरित्या प्रतिबंधित केलेले आहे मग त्याच्या मृत्यूनंतर अशी शेतजमीन बिगर शेतकरी व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा त्याचा इरादा जाहीर करण्याची परवानगी कशी काय दिली जाऊ शकते मृत्यूपत्र करणाऱ्याचा असा प्रयत्न आमच्या दृष्टीने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने सार्वजनिक धोरणाच्या स्पष्टपणे विरुद्ध आहे आणि कुळ कायद्याच्या उद्दिष्ट आणि हेतूला पराभूत करणारा आहे ठीक आहे पुढचा जो मुद्दा आहे तो त्यांनी असा नोंदवला आहे की हिंदू उत्तराधिकार कायद्याचे कलम तीस मृत्यूपत्राला वारसा हक्काचा एक प्रकार म्हणून मान्य करते परंतु कुळ कायद्यासारख्या कोणत्याही कायद्या उद्देशाला आणि हेतूला पराभूत करून नाही ठीक आहे शेतजमीन बिगर शेतकरी लोकांच्या हातात जाऊ नये असा कायद्याचा हेतू मुंबई कुळ कायदा कलम त्रेसष्ट मध्ये स्पष्ट आहे आपल्यासारख्या देशात जिथे शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन आहे तिथे कलम त्रेसष्ट अन्वये घातलेल्या निर्बंधाला एखाद्या डावपेसाने परवानगी दिली जाऊ शकत नाही आकृषक उद्देशासाठी शेतजमिनीचे अंदाधुंद रूपांतरण रोखणे हा कलम त्रेसष्टचा स्पष्ट उद्देश आहे आणि ही तरतूद धारकाच्या लहरीनुसार किंवा इच्छेनुसार शेत जमिनीचा वापर केला जाणार नाही या गृहितकाला बळकट करते पुढं त्यांनी असं म्हणलेलं आहे खरे तर या न्यायालयाने पश्चिम बंगाल राज्य विरुद्ध कैलाशचंद्र कपूर व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार मृत्यूपत्राद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण हे मालमत्तेच्या हस्तांतरणासारखे होत नाही म्हणजे त्या व्याख्येत येत नाही ज्यामध्ये असे आढळून आले आहे की सामान्यत हस्तांतरण ते दोन जिवंत व्यक्तीमध्ये म्हणजे दोन हयात व्यक्तीमध्ये होते तथापि मृत्यूपत्र करणाऱ्याच्या निधनानंतर मृत्यूपत्र लागू होते आणि त्या दृष्टिकोनातून ते हस्तांतरणाशी विसंग ठरते म्हणजे विसंगत का आहे त्याचा उहापोह न्यायालयाने केलेला आहे नव्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं म्हणलं असा प्रश्न उपस्थित होतो की कोणतीही हयात व्यक्ती कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करून कागदपत्र निष्पादित करू शकते काय याचे उत्तर नेहमीच नकारार्थी असते जर कायदा परवानगी देत नसेल आणि काही गोष्टी करण्यास मनाई करत असेल किंवा विशिष्ट कृतीशिवाय काही कृती करण्यास मनाई असेल तर कोणतेही दस्तऐवज किंवा करार किंवा कायद्याच्या अशा तरतुदीचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट बेकायदेशीर आणि अवैध दा आहे दहावा मुद्दा असा आहे एखाद्या व्यक्तीच्या हयातीत जर त्या व्यक्तीवर काही कागदपत्रे अंमलात आणण्याचे बंधन असेल आणि त्याद्वारे त्याची वहिवाट हस्तांतरित करण्याचा त्याला अधिकार नसेल किंवा एखाद्या किंवा इतर कायद्यांतर्गत त्याचे हितसंबंध हस्तांतरित करण्याचा अधिकार नसेल तर अशा मालमत्तेबाबत अशा कायद्याचे उल्लंघन करून तो मृत्यूपत्रासह असा कोणताही दस्तऐवज करून त्याची इच्छा आणि हेतू अंमलात आणू शकत नाही पुढं शेवटचा मुद्दा आहे त्यामुळे जरी हे मान्य केले की विद्यमान मालमत्तेचे एका हयात व्यक्तीद्वारे दुसऱ्या हयात व्यक्तीकडे हस्तांतरण हे कायद्यांच्या दृष्टीने हस्तांतरण आहे आणि मृत्यूपत्राद्वारे द्वारे मालमत्ता देणे हे हस्तांतरण या संज्ञेमध्ये समाविष्ट होत नसले तरीही अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करून मृत्यूपत्र केले गेले असल्यास अशा इच्छेकडे दुर्लक्ष करण्याची सक्षम प्राधिकरणाला नेहमीच सूट असते आणि अशा इच्छेच्या आधारावर फेरफार नोंदवून नाव बदलण्यास नकार देता येतो तर आता या सगळ्याचा मत मतिता, मतदार्थ काय झाला की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशांमुळे अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करून करण्यात आलेलं मृत्यूपत्र हे अवैध ठरेल आणि त्याची नोंद घेण्याचे बंधन असणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलेलं आहे त्यामुळे हे लक्षात घ्या की कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करून जर मृत्यूपत्र केलं गेलं असेल तर ते मृत्यूपत्र अवैध आहे आणि त्याचं त्याची नोंद घेण्याचं आपल्याला काही कारण नाही ही जी नोंद आहे ती आपण जागेवर फेटाळू शकतो त्याच्यामुळं हा जो निकाल आहे अर्थात आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आपल्या सर्वा, सर्वां सर्व सर्वांवर बंधनकारक आहे त्यामुळे मुद्दाम आपल्याला सविस्तरपणे हा निकाल सांगितलेला आहे वाचून दाखवलेला आहे आणि याप्रमाणे आपण कृती करणे अपेक्षित आहे धन्यवाद